ग्राहक हित संरक्षण महाराष्ट्र या संघटनेचा उद्घाटन समारंभ व राज्य कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहाय्यक पोलीस आयुक्त पंढरीनाथ मांढरे, कार्याध्यक्ष छत्रपती शाहू पोलीस निवृत्त कल्याणकारी असोसिएशन कोल्हापूर बाळासाहेब गव्हाणे, प्राध्यापक पी एस पाटील, विक्रम सनगर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना शाखा राधानगरी तालुका आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक ग्राहक हित संरक्षण राज्य संघटिका सौ प्रमोदिनी माने यांनी केलं, तर पाहुण्यांचं स्वागत जगदीश पाटील यांनी केलं. यावेळी पदाधिकारी निवड करण्यात आली. यावेळी सचिन लाड, सौ शैलाताई कुरुणे, विवेक जाधव, राजन पाटील, दत्तात्रय शिंदे, केडी सुतार सदस्य संदीप सरदेसाई यांना त्यांच्या निवडीचं पत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पंढरीनाथ मांढरे यांनी संघटनेच्या सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांना ग्राहक हित संरक्षण म्हणजे काय त्याचं महत्त्व पटवून दिलं. शेवटी आभार सचिन लाड यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी अतिग्रहून भरत शिंदे.